नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण प्रयोगामधील कर्मणी प्रयोग व कर्मणी प्रयोगाचे प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय व प्रयोगाचे तीन प्रकार हा भाग पाहिलेला आहे। त्यापैकी कर्मणी प्रयोग म्हणजे काय व कर्मणी प्रयोगाचे प्रकार हा भाग आता आपण सविस्तरपणे पाहू। प्रयोगाचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया, तो म्हणजे कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। आता कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा? तर कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेले असते। कर्मणी प्रयोगात कर्माला विभक्ती प्रत्यय नसते आणि कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप बहुधा भूतकाळी असते। आता आपण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण पाहूया। पहिलं उदाहरण पहा, राहुलने आंबा खाल्ला। या वाक्यात राहुल हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे। राहुलने आंबा खाल्ला या वाक्यात आंबा हे कर्म पुल्लिंगी आहे। या वाक्यात मी कर्माचे लिंग बदल तर काय होते ते पहा, राहुलने चिंच खाल्ली। म्हणजेच या वाक्यात आंबा या पुल्लिंगी कर्माऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी कर्म घेतले तर खाल्ला हे क्रियापद खाल्ली असे झाले। दुसरं उदाहरण आपण पाहूया, राहुलने आंबा खाल्ला। या वाक्यात आंबा हे कर्म एकवचनी आहे। आंबा या कर्माच्या वचनात बदल केल्यास काय होते ते पहा, तर राहुलने आंबे खाल्ले। या वाक्यात आंबा या एकवचनी कर्माऐवजी आंबे असे अनेक वचन घेतल्यास खाल्ला हे क्रियापद खाल्ले असे बदलेल। या मूळ वाक्यामध्ये कर्माचे लिंग वचन बदलले तेव्हा खाल्ला या क्रियापदाच्या रूपात खाल्ली खाल्ले असा बदल झाला। या ठिकाणी कर्त्याचे लिंग वचन पुरुष बदलले तरी क्रियापद खाल्ला खाल्ली खाल्ले राहते आणि म्हणून या वाक्यातील प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणतात। कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार आहेत। त्यामध्ये समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी प्रयोग। आता आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार पाहूया। कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार आहेत। त्यामधील पहिला प्रकार समापन कर्मणी प्रयोग। ज्या कर्मणी प्रयोगात कर्ता षष्ठी विभक्तीत असतो व क्रियापदात क्रियेची पूर्तता होते त्यास समापन कर्मणी प्रयोग म्हणतात। समापन कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहूया। आनंदचा आंबा खाऊन झाला, विमलची गोष्ट सांगून झाली, आईचे काम करून झाले।
कर्मणी प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग। ज्या कर्मणी प्रयोगात कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता दर्शवली जाते त्यास शक्य कर्मणी प्रयोग म्हणतात। थोडक्यात कर्त्यामध्ये काम करण्याची शक्यता शक्य कर्मणी प्रयोगात दर्शविली जाते। शक्य कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहूया। आजीकडून जिना चढविते, ताईकडून पोळ्या करविते, बाबाकडून पाणी आणविते, दादाकडून बाळाला झोपविते, पोलिसाकडून चोराला पकडवितो। कर्मणी प्रयोगाचा तिसरा प्रकार पाहूया, प्रधान कर्तुकर्मणी प्रयोग। ज्या कर्मणी प्रयोगात क्रियापद लिंग वचनानुसार बदलत असले तरी कर्ताच प्रधान मानला जातो त्यास प्रधान कर्तुकर्मणी प्रयोग म्हणतात। प्रधान कर्तुकर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहूया। श्यामलने पत्र लिहिले, अंजली सुंदर अक्षर काढते, श्रुतीला गाणे गाता येते, प्रतीकने भाषण दिले, आईने स्वयंपाक केला। कर्मणी प्रयोगाचा चौथा प्रकार आहे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग। ज्या कर्मणी प्रयोगात संस्कृत मधील कवी रूपी उदाहरणे किंवा वाक्य आढळतात त्यास प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग म्हणतात। हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे। तसेच या प्रयोगात क्रियापदाची पूर्वीची रूपे वापरण्यात येतात। हा प्रयोग गद्यात व पद्यात होताना दिसतो। प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहूया। नळे इंद्रासी असे बोलिलीये, म्या काय देवा तुझसी वंदावे, जो जो कीजो परमार्थ लाहो, मंग येई जे अति समीप विवाही, जो जे वांछल तो ते लाहो। कर्मणी प्रयोगाचा पाचवा प्रकार आहे नवीन कर्मणी प्रयोग। ज्या कर्मणी प्रयोगात वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते व कर्त्याला प्रत्यय लागतात त्यास नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रयोगातील वाक्याची रचना इंग्रजीमधील पॅसिव व्हॉइस प्रमाणे असते। नवीन कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहूया। विद्यार्थ्यांना खाऊ शिक्षकांकडून दिल्या गेला, मुलांना शिष्यवृत्ती शासनाकडून दिल्या जाते, कंस कृष्णाकडून मारला गेला, सरपंच जनतेकडून निवडला जातो, बँक चोराकडून लुटल्या गेली। या भागामध्ये आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय व कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार पाहिलेले आहेत। या पुढच्या भागामध्ये आपण भावे प्रयोग हा भाग सविस्तरपणे पाहू। धन्यवाद।